नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत आंबाडीची भाजी। आंबाडीची भाजी ही खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते, पण आज आपण ही भाजी ज्वारीची कणी घालून अगदी पारंपरिक गावाकडील पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग बघूया आंबाडीची भाजी कशी बनवायची। तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेली आंबाडी। इथं आपण फक्त आंबाडीची पाने घेणार आहोत। जे देठ आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे। ही भाजी बनवण्यासाठी आपण कोवळी किंवा मीडियम कोवळी अशी भाजी घेणार आहोत। जास्त जाडसर अशी भाजी नको। मीठ चवीनुसार, 8-10 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची चवीनुसार, 2 टेबलस्पून जिरे, हळद, 1/2 वाटी ज्वारी। आज आपण ही भाजी ज्वारीची कणी घालून करणार आहोत, त्यासाठी आपण ही ज्वारी घेतलेली आहे। ही भाजी बनवण्यासाठी मी 4 वाटी आंबाडीची पाने घेतलेली आहे। त्यासाठी आपण 1/2 वाटी ज्वारीचे कण्या घालणार आहोत। ही भाजी खायला खूप स्वादिष्ट अशी होते आणि आपण ही अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण आंबाडी शिजवून घेऊया। आता आपण ही भाजी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। भाजी भिजेल एवढे पाणी टाकायचे आणि आता आपण मीडियम फ्लेम वरती एक विसल काढून घेणार आहोत। जोपर्यंत आपली विसल होते तोपर्यंत आपण ज्वारी भाजून घेऊया। छान लालसर तांबूस आपल्याला ही ज्वारी भाजून घ्यायची आहे। छान लालसर अशी आपली ज्वारी भाजून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहे। जोपर्यंत ज्वारी थंड होते तोपर्यंत आपण गोळा वाटून घेऊया। गोळ्यासाठी आपण घेणार आहोत लसूण, जिरे आणि हिरवी मिरची। या प्रकारे आपण गोळा वाटून घेतलेला आहे। आता आपली भाजून घेतलेली ज्वारी थंड झालेली आहे। आपण तिला मिक्सरवरती थोडं जाडसर असं वाटून घेणार आहोत। या प्रकारे आपण ज्वारी जाडसर अशी मिक्सरवरती वाटून घेतलेली आहे। कुकरमधले प्रेशर गेलेले आहे। आता आपण कुकर उघडून बघूया। आंबाडीची भाजी शिजलेली आहे। मी जे भाजी घेतलेली होती ती खूप कोवळी भाजी होती, त्यामुळे त्यामधले जे एक्स्ट्रा पाणी आहे ती मी काढणार नाही आहे। तुमची जर भाजी कोवळी नसेल तर तुम्ही त्यामधले पाणी काढून घ्यायचे, जेणेकरून ती भाजी खूप आंबट होणार नाही। आता आपण यामध्ये घालूया जाडसर बारीक करून घेतलेली ज्वारी। वाटून घेतलेला गोळा, हळद, चवीनुसार मीठ। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आधीचेच पाणी होते त्यामुळे मी पाणी घालणार नाही आहे। तुमच्या जर भाजीमध्ये पाणी नसेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे, जेणेकरून जी ज्वारी आहे ती छान शिजायला पाहिजे। आता आपण याच्या मीडियम फ्लेमवरती 3 व्हिसल्स काढून घेणार आहोत। या प्रकारे आपली भाजी शिजून झालेली आहे। आता आपण थोडंसं हिला लोणून घेऊया। जी भाजी आहे ती छान मिक्स होईल। जर तुमची भाजी घट्ट असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालायचे। अशा प्रकारे ज्वारीची कणी घालून आंबाडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही आंबाडीची भाजी बनवू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।